दिलबर सॉन्ग्स फेम अभिनेत्री नोरा फतेहीने एका मुलाखतीत सांगितलेलं की पोट भरण्यासाठी ती कॉफी शॉपमध्ये काम करायची. ते एका टेलिकॉलर कंपनीमध्ये लॉटरीची तिकीटही विकायची. काही काळाने तिने ही नोकरी सोडून दिली. 2014 नोराला रोअर हा चित्रपट मिळाला. त्यानंतर तिला बऱ्याच तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्सही आल्यात. नोराला खरी प्रसिद्धी बिग बॉस सीझन 9 मिळाली. 2016 नोराने झलक दिखला जा ह्या शोच्या माध्यमातून तिची नृत्यामधील खरी प्रतिभा दाखवली. आज नोरा बॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिची तुडुंब फॅन फॉलोईंग आहे. तुम्हाला नोरा फतेही आवडते का? तिचं कोणतं गाणं सर्वात जास्त आवडतं आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा.